मराठा समाजाला आरक्षण मिळावं या प्रमुख मागणीकरता व प्रस्थापित शासनाच्या निषेधार्थ कलडोन बंदसह बाजार चौकातून मोर्चा काढण्यात आलेला आहे. या मोर्चाला सर्व व्यापाऱ्यांनी तसेच ग्रामस्थांनी जाहीर पाठिंबा देत कडकडीत बंद पुकारलाय. यावेळी अनिल दबडे, हनुमंतराव पाटील, डॉक्टर विठ्ठल घाडगे, अनिल भोसले, संजीव साळुंके यांनी मार्गदर्शन केलं. अजित शिंदे, चंद्रकांत पवार, यशवंत माळी, प्रवीण कदम, नितीन ढोके यांच्यासह ग्रामस्थ यावेळी या मोर्चामध्ये उपस्थित होते. वर्ष झालं 58 वर्षाच्या मार्फत सगळ्या महाराष्ट्रात शांततेत मुकमोर्चा चालू असताना सुद्धा महाराष्ट्र सरकारला जाग येत नाही. त्या ठिकठिकाणी होत असलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनास पाठिंबा म्हणून आज कलडोन बंद आणि मोर्चाचे आयोजन करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र सरकारने गोरगरीब विद्यार्थ्यांच्या आरक्षण शिक्षणात किंवा आरक्षणात किंवा शेतकऱ्यांना हमीभाव आणि मराठ्यांना आरक्षण आणि इतर धनगर आणि मुस्लिम समाजाच्या लोकांना आरक्षण द्यावं यासाठी आम्ही ह्या मोर्चामार्फत शासनापर्यंत आमच्या भावना पोचवत आहोत. नदीम शिकलगार, 7 स्टार न्यूज, कलेडोन.